नव्या महापौर निवडीसाठी येत्या 14 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्याचे संकेत मनपा आयुक्तांनी आज दिले. शिवसेना भाजप युतीची सत्ता असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेत महापौर पदासाठी शिवसेना भाजप युतीमध्ये झालेल्या करारानुसार 19 महिन्याचा कालावधी पूर्ण करून शिवसेनेचे महापौर त्र्यंबक तुपे यांनी 30 नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला. त्याचप्रमाणे भाजपचे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी देखील राजीनामा दिला. युतीच्या करारानुसार आगामी 1 वर्षासाठी महापौर पद भाजपकडे असणार आहे. यासाठी भाजपमध्ये महापौर पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची रस्सीखेच पाहायला मिळत आहे. महापौर निवडीसाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आणि विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांच्यात झालेल्या औपचारिक चर्चेनुसार महापौर पदासाठी येत्या 14 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया घेण्याचे संकेत महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी एमसीएनशी बोलताना दिले आहेत. जो मेरा डिस्कशन हुआ है विभागीय आयुक्त से, वो है कि 14 दिसंबर. सर, एक टॉपिक ये था कि परसों जो दिल्ली में 7 अधिकारियों के निलंबन का, त्यामुळे आगामी 1 वर्षाकरिता भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.